ज्यांचे केस ड्राय आहेत किंवा अगदी मॅनेजच करता येत नाहीत, अगदी झाडूसारखे तुमचे केस आहेत, तुम्ही कितीही काहीही करा पण ते केस ॲक्च्युली मॅनेजच होत नाही, मग अशा केसांना कसं मॅनेज करायचं किंवा त्यांची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. काय केसं असतात म्हणजे नेमकं काय असतं की तुमच्या जी केसांची प्रॉस्पेरिटी असते ना ती अगदी लो असते, म्हणजे खूप कमी असते. तुमच्या केसांची तेल पकडून ठेवण्याची क्षमता जी असते ना ती कमी असते, म्हणजे ज्या केसांमध्ये तेल प्रोड्यूस जरी झालं तरी म्हणजे जसं वाळूचं असतं, वाळू आणि माती हे दोन प्रकार आहेत ना. वाळूमध्ये तुम्ही कितीही पाणी टाकलं तरी ती पाणी पकडून ठेवत नाही, त्याच्यातून पाणी झिरपून जातं. आणि मातीमध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकलं तर ती माती पाणी पकडून ठेवते, असंच आहे. जर तुमचे केस ड्राय आहेत म्हणजे त्यांची पाणी किंवा तेल पकडून ठेवण्याची क्षमता किंवा जे पण हायड्रेट करतं तुमच्या केसांना, जे पण घटक असतात ते पकडून ठेवण्याची जी क्षमता आहे ना ती कमी आहे तुमच्या केसांची, मग तुम्हाला वेळोवेळी तुमच्या केसांची काळजी घ्यायला लागते तरच ते केस मॅनेजेबल होतात. मग त्याच्यामुळे तुम्हाला अशा केसांची काळजी कशी घ्यायची ते आपण आता पुढे बघणार आहोत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे केस सारखे सारखे धुणे टाळा. हो, जर तुम्ही वीकमधून खूप म्हणजे 3 वेळा 4 वेळा केस धुत असाल किंवा अल्टरनेट डे तुम्ही केस तुमचे धुत असाल तर ते करणं पूर्णपणे तुम्हाला बंद करायचं आहे. याने काय होतं, तुमचे केस आहेत ना पूर्ण खराब होतात, म्हणजे त्याच्यात जेवढं पण तेल आहे किंवा त्याच्यात जेवढं पण हायड्रेशन राहिलेलं आहे तेसुद्धा तुम्ही वारंवार शॅम्पू वापरल्यामुळे निघून जातात. त्याच्यामुळे सारखे सारखे केस धुणं टाळायचं आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जास्तीत जास्त केस धुवायचे आहे, कारण ऑलरेडी तुमच्या केसांमध्ये तेल कमी प्रोड्यूस होत आहे आणि त्याच्यात तुम्ही वारंवार धुतल्याने ते केस अजूनच ड्राय होतात, निस्तेज होतात, त्या केसांना बिलकुल चमक राहत नाही. मग असे केस व्हायला नको म्हणून केस वारंवार धुणे तुम्हाला टाळायचं आहे. त्याच्यानंतर पुढची टीप येते ती म्हणजे रेग्युलर हेअर ऑइलिंग करणं. आता काय होतं, तुमच्या केसांना जेवढं होईल तेवढं तुम्हाला हायड्रेशन बाहेरून प्रोव्हाइड करायचं आहे आणि वारंवार देत राहायचं आहे. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही एकदा लावलं की होऊन जाईल काम, त्याच्यातून ते परत जात आहे तर ते तुम्हाला कंटिन्यू त्याला हायड्रेशन द्यायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, रेग्युलरली हेअर ऑइलिंग करायचं आहे. जर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा केस धुत असाल तर केस धुण्याच्या अगोदर तुम्हाला कंपल्सरी तेल लावायचं आहे. 2 वेळा असेल 3 वेळा असेल, ऑइलिंग लावल्याशिवाय केस धुवायचेच नाही. जर विदाउट ऑइलिंग तुम्ही केस धुतले तर जेवढं आहे नाही तेवढं तेल तुमच्या केसांमधून निघून जातं आणि तुमचे केस अजूनच खराब. त्याच्यानंतर पुढची टीप म्हणजे आठवड्यातून तुम्हाला एक तरी हायड्रेटिंग हेअर पॅक लावायचं आहे. म्हणजे तुमच्या केसांना असं प्रॉपर आठवड्याचं एक छान असं हायड्रेशन भेटेल असा एक हेअर पॅक तुम्हाला लावायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या केसांमध्ये एक हायड्रेशन लॉक व्हायला हेल्प होईल. त्याचबरोबर जे केस तुमचे खूप जास्त असे झाडूसारखे वगैरे झालेले आहेत किंवा त्याला बिलकुलच शाईन राहिले नाही आहे ती थोडंसं हायड्रेशन भेटेल अशा हेअरपॅकमुळे. मग आता असे हेअरपॅक तुम्ही काय लावू शकता, जर तुमच्याकडे बिलकुलच टाईम नसेल अशा टाईमला तुम्ही ॲलोवेरा लावू शकता. तुमच्याकडे जर ॲलोवेराचं प्लांट असेल ना तर तेलामध्ये ॲलोवेरा जेल मिक्स करून लावू शकता, ते काढून तेसुद्धा खूप छान हायड्रेट करतं. त्याचबरोबर तुम्ही अंडं लावू शकता, त्याच्यात जर तुम्ही अंडं आणि ॲलोवेरा हे दोन्ही मिक्स करून लावलं तर तेसुद्धा खूप बेनिफिशियल आहे. हेअर ऑइलिंग करताना तुम्हाला काय करायचं आहे, एक तेलाच्या ऐवजी 2 तेल वापरा. म्हणजे तुम्ही नॉर्मल जर खोबरेल तेल एकदाच एकच वापरत असेल तर त्याच्यात तुम्ही ऑलिव ऑइल यूज करा, त्याच्यात तुम्ही कॅस्टर ऑइल वापरा, असे 2-3 तेल मिक्स करून लावा. जेवढं होईल तेवढं जास्त बेनिफिशियल अशा गोष्टी तुम्ही तुमच्या केसांसाठी वापरण्याचा ट्राय करा. त्याच्यानंतर आपली पुढची टीप येते ती म्हणजे हीटिंग टूल वापरणं पूर्णपणे बंद करा. जर तुमचे केस ड्राय असतील आणि त्याच्यात तुम्ही स्ट्रेटनर ड्रायर असे हीटिंग टूल्स वापरत असाल किंवा हे केस कर्ल करत असाल किंवा काही पण तुम्ही हीटिंग टूल्स वापरत असाल तर ते तुमच्या केसांना अजूनच ड्राय आणि निस्तेज बनवतं. त्याच्यामुळे अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहा, होईल तेवढं केसांची काळजी घ्यायला शिका. त्याच्यानंतर पुढची टीप म्हणजे केस धुताना कोमट किंवा थंड होईल तेवढं कमी गरम पाण्याचा वापर करा. जर खूपच थंडी असेल तर कोमट पाणी वापरा आणि केस धुवून झाल्यानंतर परत तुम्ही त्याच्यावरती 1-2 मग्गा असं थंड पाणी टाका. त्याच्याने सुद्धा तुमच्या केसांमध्ये हायड्रेशन लॉक व्हायला हेल्प होते. त्याचबरोबर तुमच्या केसांमध्ये ड्राय केसांना गरम पाणी वापरणं हे खरंच खूप धोकादायक आहे किंवा खूप ते तुमच्या केसांना डॅमेज करतं. स्किन असेल ड्राय किंवा केस असतील ड्राय, त्याच्यासाठी गरम पाणी कधीच यूज करायचं नाही.
होईल तेवढं तुम्ही नॉर्मल किंवा थंड पाण्यानेच केस धुवायचे आहे. त्याच्यानंतर पुढची टिप येते म्हणजे माइल्ड शॅम्पू यूज करा. जेव्हा पण तुम्ही हेअर वॉश कराल तेव्हा खूप असं भरभरून शॅम्पू लावू नका की मी तेल लावलं आहे तर मला ते तेल सगळं बाहेर धुवून काढायचं आहे म्हणून खूप असं भरभरून शॅम्पू लावता. अशा टाईमला सुद्धा तुमच्या केस खूप डॅमेज होतात, खराब होतात. कमी शॅम्पू वापरा. तो शॅम्पू हा नेहमी डायल्यूट करून यूज करा, म्हणजे पाण्यामध्ये टाका, पहिलं पाण्यामध्ये मिक्स करा आणि नंतर तुम्ही तुमच्या केसांना लावा. डिरेक्टली केसांवरती शॅम्पूसुद्धा लावणं टाळा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते ते म्हणजे केस ड्राय कसे करायचे. आता हीटिंग टूल्स वगैरे वापरायचे तर नाहीयेच बिलकुल आपल्याला, पण जेव्हा तुम्ही केस तुमचे 50-60% केस तुमचे वाळलेले आहेत, म्हणजे अर्धे ओले आणि अर्धे सुकलेले आहेत, अशा टाईमला तुम्ही एकदा त्याचा बन बनवा किंवा एकदा केस बांधून ठेवा. या प्रोसेसमुळे काय होतं, तुमच्या केसांमध्ये हायड्रेशन लॉक व्हायला हेल्प होते. म्हणजे तुम्ही थोडासा जो पाण्याचा ओलसरपणा असतो किंवा जे तेल लावलेलं असतं, माइल्ड शॅम्पू यूज केलेल्यामुळे सगळं तेल धुवून जात नाही, त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी तुमच्या केसांमध्ये, तुमच्या केसांचा जो अप्पर लेअर असतो ज्याला कॉट्रेक्स म्हणतात, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लॉक व्हायला हेल्प होते. जर तुमचे केस प्रमाणाच्या बाहेरच ड्राय असतील तर होईल तेवढं जवसाचं जेल असतं किंवा जवसाचं किंवा फ्लेक्स सीड जे म्हणतात त्याचा वापर तुम्ही तुमच्या केसांवरती करायचा आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला 2 चम्मच फ्लेक्स सीड्स किंवा जवस आपण ज्याला म्हणतो ते घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते 5-10 मिनिट पाण्यामध्ये उकळायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे गरम असतानाच. आणि ते जेल तुम्ही जर आठवड्यातून एकदा लावलं आणि असं रेग्युलर यूज करत राहिलं तर तुम्हाला मार्केटचं कंडिशनर वापरायची सुद्धा गरज पडत नाही. त्याचबरोबर तुमचे केस एवढे जास्त सॉफ्ट आणि नॅचरल प्रोसेस आहे ही. जर तुम्ही केमिकल बेस्ड प्रोडक्ट वापरले किंवा कंडिशनर वगैरे वापरले ते लगेचच तुम्हाला म्हणजे इन्स्टंट हायड्रेशन देतात किंवा सॉफ्टनेस देतात, पण ते केसांना तेवढंच डॅमेज करत असतात. पण असं आपण जेव्हा नॅचरल गोष्टी वापरतो तेव्हा होत नाही. त्याच्यामुळे होईल तेवढं नॅचरल गोष्टीवरती डिपेंड राहा आणि केमिकल्सवाल्या प्रोडक्टपासून दूर राहा. सो त्याच्यामुळे तुम्ही जवसाचा जो हेअर पॅक आहे किंवा जेल आहे आठवड्यातून एकदा नक्की यूज करायचा आहे. त्याचबरोबर अंड्याचा एक हेअर पॅक आहे जो तुमच्या केसांसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे. मग ते अंडं तुम्ही कसं पण कुठल्या पण पद्धतीने लावू शकता. जर तुम्ही महिन्यातून एकदा मेहंदी लावत असेल त्या टाईमला तुम्ही त्याच्यात अंडं लावू शकता, किंवा तुम्ही इवन प्लेन सिंपल अंडं डिरेक्टली केसांना लावू शकता. अंड्यामध्ये तुम्ही तेल मिक्स करून लावू शकता. त्याचबरोबर तुम्हाला अंड्यामध्ये तुम्ही कोरफड ह्या 2 गोष्टी मिक्सरमधून फिरवून घेऊन तो हेअर पॅक लावू शकता. किती साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपली पुढची आणि लास्टची टिप येते ती म्हणजे महिन्यातून एकदा तरी घरच्या घरी आपला होम मेड किंवा घरच्या घरी तुम्हाला हेअर स्पा करायचा आहे. आता हेअर स्पा करणं म्हणजे तुम्हाला खूप जास्त क्रीम वगैरे पाहिजेत असं काहीच नाही आहे. अगदी सिंपल 1-2 स्टेप तुम्ही फॉलो करू शकता. जसं की तुम्ही छान असं ऑइलिंग करा. जर तुमच्याकडे वीकेंडची वगैरे सुट्टी आहे तर अशा टाईमला तुम्ही काय करू शकता, खूप छान असं रात्रीचं ऑइलिंग करा. दुसऱ्या दिवशी छान असं तुम्ही केस धुवा कमी शॅम्पू वापरून. त्याच्यानंतर थोडेसे ओलसर केस असताना त्याच्यात तुम्ही एखादा हायड्रेटिंग हेअर पॅक लावा. जसं की जवसाची क्रीम बनते किंवा जवस, ॲलोवेरा, अंडा अशा 2-3 गोष्टी मिक्स करून त्याची क्रीम बनवा. खूप छान क्रीम बनते. किंवा तांदळाचं पीठ आणि जवस याचीसुद्धा खूप छान स्पा क्रीम तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि ती तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता. 1/2 तास, 1/2 तास, 2 तास जेवढा पण तुमच्याकडे एक्स्ट्रा टाईम असेल त्याच्यात ठेवू शकता आणि त्याच्यानंतर धुवून घ्यायची. त्याच्यानंतर जो तुम्ही थोडंसं गरम टॉवेल पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आणि तो तुम्ही थोडंसं वाफ दिल्यासारखं तुमच्या केसांना होईल. त्याच्यामुळे तो टॉवेलमध्ये तुम्हाला केस गुंडाळून 15-20 मिनिट ठेवायचे आहेत. किंवा तुम्ही एक केस धुतल्यानंतर थोडंसं गरम पाण्याने जर धुतले असतील किंवा अगदी कोमट गरम पाण्याने, म्हणजे खूप गरम पाण्याने धुवायचे नाही आहेत, तर एक कॅरीबॅग वगैरे तुम्ही केसांना लावून ठेवू शकता. त्याच्याने सुद्धा तुमच्या केसांना स्टीम भेटते आणि स्टीम भेटल्यामुळे सुद्धा तुमच्या केसांचे जे अप्पर लेअर वगैरे असतो त्याच्यामध्ये सॉफ्टनेस यायला हेल्प होते. त्याचबरोबर हायड्रेशनसुद्धा लॉक व्हायला हेल्प होते. तर अशा ह्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर नक्कीच तुमच्या केसांमधला ड्रायनेस कमी झालेला दिसेल. आणि या तुम्हाला असं नाही की 1 महिना वगैरे केला, ह्या तुम्हाला तुमची हॅबिट बनवायची आहे. म्हणजे तुम्ही जसं रोज ब्रश करता तसं तुम्हाला ह्या सगळ्या हॅबिट तुमच्या डेली रुटीनमध्ये टाकायचे आहे. तरच तुमच्या केसांचा ड्रायनेस नॅचरली आणि पूर्णपणे जाऊ शकतो आणि तुम्ही केमिकल्सवाल्या गोष्टींपासून लांब राहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.